हे लक्षात ठेवायचं असतं, जर तुम्ही एकदम बारीक असाल तर तुम्हाला तुमचे कॅलरीज आहेत ते जास्त तुम्ही कन्झ्युम केले पाहिजे, खाल्ले पाहिजे आणि कमी बर्न केले पाहिजे. हा एक रूल लक्षात ठेवायचा. कधी हेच चुकी करतात, काय करतात, जिम लावली ना त्यांना वाटतं की बाबा दोन दोन टाइम केल्यावरती लगेच बॉडी बनेल, म्हणजे 6 महिन्यात 1 वर्षाची बॉडी बनेल. दोन दोन टाइम जातात सकाळी पण संध्याकाळी पण जातात, काय काय असतं ते सकाळी धावायला पण जातात, एकदम बारीकच असतात पण धावायला पण जातात, जीव दोडून धावतात तिकडे एकदम तसे काय बोलला हरवणार. मित्रांनो जय महाराष्ट्र, सलाम, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे फिट्युअरसेल्फ. हो मित्रांनो, आता तुम्ही बघत असाल की बाबांनो हा असे कपडे घालून काय करतो, आज का आपल्याला कराटे तर नाही शिकवणार. तुम्हाला सांगतो मॅन्टाची इथे मी स्कूलमध्ये शिकवायला असतो कराटे, म्हणून मी आता इथे टाईम होतो म्हणून इथेच व्हिडिओ बनवली. आता एका मित्राचीच कमेंट आली होती की दादा दोन टाईम वर्कआउट केल्याने आपण बारीक होतो का, तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही जाडे असणार, बॉडीवरती जास्त फॅट असेल, एकदम लोदीच्या लोदे एकदम 100 किलो 90 किलो 80 किलो असे जास्त वजन असेल, तरच भावांनो काय करायचं असतं की दोन दोन टाईम वर्कआउट करायचं असतं, कारण की तुम्हाला एकदम कॅलरीज तुम्हाला कमी एकदम बंद करायचे असतं, म्हणजे कॅलरीज आणि कमी खायचे असतं. आता याच्यात चुकी काय होते माहिती आहे काय, जी नवीन मुलं असतात ना आपली, जस्ट कॉलेजला जातात, थोडेसे हाडे काटकुटे असतात हाडके, तर त्यांना कसं थोडंसं बॉडीवरती मास पाहिजे असतं, पण त्यांचा विचार असा असतो की बाबा दोन दोन टाईम जिम केलं तर बाबा आमची बॉडी एकदम चांगली बनेल. हेच चुकी करतात, काय करतात, जिम लावली ना त्यांना वाटतं की बाबा दोन दोन टाईम केल्यावरती लगेच बॉडी बनेल, म्हणजे 6 महिन्यात 1 वर्षाची बॉडी बनेल. दोन दोन टाईम जातात सकाळी पण संध्याकाळी पण जातात, काय काय असतं ते सकाळी धावायला पण जातात, एकदम बारीकच असतात पण धावायला पण जातात, जीव दोडून धावतात तिकडे एकदम तसे काय बोलला हरवणार एवढे धावत असतात. आणि संध्याकाळी येऊन परत मग जिममध्ये जातात, वर्कआउट करतात, एवढी मेहनत करतात, एवढी मेहनत करतात ना की विचारू नका, लय मेहनती असतात परत. पण काय होतं माहिती चुकी त्याच्याने, सकाळी जातात ते रनिंगला किंवा सकाळी जरी वर्कआउट करतात, त्यांचे 300 कॅलरीज तरी बर्न होतात, आणि त्यांना संध्याकाळी परत करतात त्यामध्ये 300-400 कॅलरीज तरी बर्न होतात, तर 600 कॅलरीज तरी त्यांनी बर्न केली किंवा 600 ते 700, तर काय होतो की ते जास्त करून खातातच कमी आणि मेहनत जास्त करतात. मग त्याच्याने त्यांचा नुकसान काय होतो ते मला सांगतो. त्याचे नुकसान असं होतं त्यांचा की वजन आहे तो त्यांचा कमी होत जातो, कधी कधी त्यांचा वजनच ना वाढतं. पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवायचं असतो, जर तुम्ही एकदम बारीक असाल तर तुम्हाला तुमचे कॅलरीज आहेत ते जास्त तुम्ही कन्झ्युम केले पाहिजे, खाल्ले पाहिजे आणि कमी बर्न केले पाहिजे. हा एक रूल लक्षात ठेवायचा कधी पण. आणि डाएट कसं करायचं, त्यासाठी ज्या व्हिडिओज आहेत ते बनवलेले आहेत, व्हेज डाएट आहे, मसल गेनिंगचा 3500 कॅलरीजचा बनवलेला आहे, नॉनव्हेज डाएट पण आहे आणि कसं बनवायचं ते पण व्हिडिओ टाकलेले रेसिपीजच्या, तर तुम्ही एकदा बघून घ्या. आय बटनवरती मी तिथे टाकणार आहे, तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जे पण बारीक असतं त्यांनी भावांना हात जोडतोय, जास्त एवढी मेहनत घेऊ नका. पहिले तर तुम्ही तुमच्या डाएटवरती मेहनत घ्या. ज्यांना पण मसल गेन करायचा असतो ना आणि वेट गेन, त्यांनी एक रूल लक्षात ठेवायचा आहे, जास्त एकदम मेहनत करू नका जिममध्ये जाऊन. मेहनत करा पण जास्त तुम्ही लक्ष तुमच्या डाएटवरती दिला पाहिजे, कारण की डाएटवर तुम्ही लक्ष देणार तेव्हा तुम्हाला जास्त कॅलरीज तुम्ही कन्झ्युम करणार, तरच तुम्हाला फायदा होतो. कितीच तरी मुलांनी बघितलेलं आहे की माझे पण काही स्टुडंट्स आहेत ते जातात जिममध्ये आणि पहिल्या वेळी एवढा भारी वर्कआउट करत बसतात ना, कसं सांगू नका, नंतर येतात सांगतात सर आमचं 15 दिवसात ना 2 किलो वजन कमी झालं. म्हणलं काय कमी कसं झालं, वाढायला पाहिजे ना. बोलतात दोन दोन टाईम जातो आम्ही वर्कआउटला. म्हणलं वा बाबा भारी आहे, वाटतं लवकरच बॉडी बनणार, टायगर श्रॉफच बनणार वाटतं. असे आहेत म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, जे पण जाडे असतील ना त्यांनी दोन दोन टाईम गेले तरी जिमला तरी चालतो, कारण की त्यांना त्यांच्या कॅलरीज बर्न करायच्या असतात. मग त्यांनी मॉर्निंगला जरी त्यांनी रनिंग केला तरी चालेल आणि संध्याकाळच्या टायमाला जरी त्यांनी वेट ट्रेनिंग केलं ना तरी चालेल. फक्त एवढा असतो की एकदमच जर तुम्ही फक्त कार्डिओ करणार तर तुम्ही जेव्हा पण बारीक होणार ना तेव्हा तुमची स्किन असते ना ती लटकते, म्हणून कार्डिओसोबत वेट ट्रेनिंग पण करायचा असतो, जेणेकरून जास्त तुमचा फायदा होतो आणि तुमचा मसल पण चांगला डेव्हलप होतो. जर तुम्ही जाडे असाल तर आणि जर बारीक असाल तर भावांनो चुकून पण जाऊ नका. दोन दोन टाईम काय काय असतात, नाही मेंबरशिप घेतली मी आता जिमची, दोन टाईम जाणार, चार टाईम जाणार, एकदम मनावरच घेतात आणि जास्त टाईम जात बसतात. आणि त्याचा हे काय होतो, नुकसान काय होतो की वजन कमी होतो, मसल पण लॉस करून बसतात, डाएटच चांगला असतो, डाएटमध्ये तुमच्या तेवढा प्रोटीनच तुम्हाला भेटणार नाही, तर तुम्ही दोन दोन टाईम वर्कआउट करून काय फायदाच नसणार आहे, उलटा तुम्हाला आहेत त्या पण तुम्ही तुमच्या कॅलरीज ज्या आहेत त्या पण तुम्ही बर्न करणार. तुम्हाला उदाहरण देतो की समजा तुम्ही दिवसभरामध्ये समजा जी मुलं असतात ते 2000 ते 1800 पर्यंत कॅलरीज आहेत ना ते कन्झ्युम करतात, जे पण बारीक मुलं असतात ते. आता 1800 कॅलरीज त्यांनी कन्झ्युम केले आणि त्यानंतर ते दोन दोन टाईम जिमला जातात, त्यात 600-700 कॅलरीज त्यांनी बर्न केले, तर 1800 मधनं 700 केले, 1100 कॅलरीज त्यांना दिवसभरा भेटतात. ते पण दिवसभरामध्ये ते चालतात, उठतात, जे पण ॲक्टिव्हिटी करतात त्यात त्यांच्या 200 तरी कॅलरीज बर्न होत असतील, म्हणजे 900 कॅलरीज पूर्ण दिवसभरात त्यांच्या शरीराला भेटल्या, तर त्यांचा वजन वाढणारच नाही भावांनो. म्हणून कॅलरीज इंटेक जो आहे तो 3000 ते 3500 पर्यंत ठेवायचं आहे. आणि कोणाला असं वाटतं की याचे कसा कॅल्क्युलेशन करायचं ॲक्युरेट आम्हाला पाहिजे एकदम दादा, तर तुम्हाला एक सांगतो की तुमचा BMR काढायचा असतो पहिला.
BMR काढल्यानंतर. तर तुम्ही विचार करता BMR कसा काढायचा, मला माहितीच नाही. गुगलवरती जायचा, गुगल बाबाला विचारायचा BMR कसा कॅल्क्युलेट करायचा. तिथे येतो, त्यात फक्त तुम्हाला जाऊन तुमची हाईट, वेट आणि एज टाकायचा असतो. ते टाकल्यानंतर तुम्हाला सर्टन कॅलरीज भेटतात. त्या कॅलरीज तुम्हाला दिवसभरामध्ये कन्झ्युम करायच्या असतात. त्या तुमच्या मेंटेन कॅलरीज असतात. तुम्हाला जर मेंटेन ठेवायचं असेल बॉडी तेवढे असतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला मसल गेन करायचा असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचा 1.8 ने. मग 1.8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जेवढ्या कॅलरीज येतील तेवढ्या तुम्हाला मसल गेनिंगसाठी वापरायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये समजा 3000 कॅलरीज आल्या तर 3000 कॅलरीजमध्ये तुम्हाला तुमचा कार्बोहायड्रेट जे आहे ते तेवढा 50% असला पाहिजे त्याच्यामध्ये 3000 कॅलरीजमध्ये. आणि तुमचे प्रोटीन आहे तो 30% असला पाहिजे आणि फॅट 20% असला पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर सेम प्रोसेस, BMR काढायचा, गुगल बाबाला विचारायचा जाऊन की बाबा BMR काय माझा, सर्च करायचा. मग तिथे येतो, तिकडे गेल्यानंतर सेम हाईट, वेट आणि एज टाकायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे येतो तुमचे मेंटेन कॅलरीज. तर मेंटेन कॅलरीज आल्यानंतर त्याला मल्टिप्लाय करायचा 1.3 ने. 1.3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1500 किंवा 1700 येतात. तर त्या कॅलरीजमध्ये तुम्हाला 50% प्रोटीन पाहिजे इनटेक. आणि त्यानंतर 30% कार्बोहायड्रेट पाहिजे आणि 20% फॅट पाहिजे. आता तुम्हाला मसल गेन करायचं असेल तर कार्बोहायड्रेट 50% लागतो आणि प्रोटीन 20% लागतो. तेवढं लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला फॅट लॉस किंवा मसल गेन आहे तो एकदम चांगल्या प्रकारे होतो. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब करायला, मित्रांना शेअर करायला लाजू नका. आपला मराठी लोकांचा चॅनल आहे, फॉलो करा आणि सर्वांना धडाधड शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. आणि त्याचबरोबर एक ब्लॉग पण मी आता काढणार आहे, जसं कॅमेरे घेऊन असं धावायची जर सवय लागली पाहिजे म्हणून, तर ते पण पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. पर्यंत जय महाराष्ट्र.